नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आज आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड सायन्स 1 चॅप्टर 1, दॅट इज ग्रॅव्हिटेशन, म्हणजेच गुरुत्वाकर्षण प्रकरणातील जीच्या मूल्यात होणारे बदल, इन इंग्लिश द व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, हा मुद्दा आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो लेट्स स्टार्ट विथ व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजेच काय, जीच्या मूल्यात होणारे बदल. ओके, म्हणजे याच्याकडे जायच्या अगोदर आपण मित्रांना थोडासा एक रिवाइज करू की इन द प्रिव्हियस व्हिडिओ व्हॉट वी हॅव डिस्कस्ड अबाउट. सो इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव डिस्कस्ड अबाउट, आपण चर्चा केली होती ती अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनची, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे नेमकं काय? ओके, सो न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे जर एखाद्या वस्तूवरती आपण जर बल प्रयुक्त केलं, त्या बल प्रयुक्त केल्यामुळे वस्तू काय होते, त्वरणित होते. त्वरणित होते म्हणजेच काय होते, तिच्या वेगात बदल होतो. इट मीन्स दॅट इट ॲक्सलरेट व्हेन एव्हर वी अप्लाय एक्झर्ट फोर्स ऑन अ बॉडी. सो अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ मोशन ऑफ न्यूटन, दिस बॉडी गेट ॲक्सलरेट. ॲक्सलरेट होतो म्हणजे काय, तिच्या वेगात बदल होतो, म्हणजेच तिची व्हेलॉसिटी वाढते. ओके, सेम तसंच जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे जर एखादी वस्तू ॲक्सलरेट झाली किंवा तिच्या वेगात बदल झाला, सो आपण त्याला काय म्हणतो, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो विच इज डिनोटेड बाय द स्मॉल जी. आणि आपण हेही पाहिलं होतं की त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण कॅल्क्युलेट केली होती, ऑन अन ॲव्हरेज त्याची व्हॅल्यू जी आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वन मोर थिंग मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, इट इज डिपेंड अपॉन, कशावर अवलंबून आहे ती, मास ऑफ द अर्थ, पृथ्वीचं वस्तुमान आणि रेडियस ऑफ द अर्थ, म्हणजे फक्त पृथ्वीचं वस्तुमान आणि रेडियस याच्यावरतीच अवलंबून असतं. ओके, याच्यानंतर आपण या व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजे हे जी व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तिच्यामध्ये काय बदल होतोय का, प्लेस टू प्लेस पृथ्वीवरती जर आपण इकडे तिकडे कुठे गेलो तर तिच्या मूल्यात काय बदल होतोय का. सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट थ्री पॉइंट्स रिलेटेड टू द व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, आउट ऑफ विच द फर्स्ट पॉइंट इज काय, फर्स्ट पॉइंट आहे बरं, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजेच काय, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल काय चेक करायचा आहे आपल्याला, की आपण जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कुठंही गेलो तर जीच्या मूल्यात काय बदल होईल का, असा मनामध्ये जर आपला प्रश्न आला तर ते काय वावगं ठरणार नाही. ओके, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, मग सगळीकडे समान असेल का रे जीची व्हॅल्यू एव्हरीवेअर ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कुठेही जर गेले तर जीचे मूल्य समान असेल काय, मग याचं उत्तर काय असेल, बघा बरं विचार करून. सो अँसर विल बी नो. ओके, द अँसर इज नो, म्हणजे त्याचं उत्तर नाही असंच असणार आहे. बरं, अँसर त्याचं नाही असं का असणार आहे, तर तुम्हाला माहित आहे की पृथ्वीचा जो शेप आहे, बरोबर की, पृथ्वीचा जो आकार आहे तो सगळीकडे सेम आहे का, नाहीये. ओके, द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल, म्हणजे एक्झॅक्टली तो गोलाकार नाहीये जसं आपण समजतो, अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट सेंटर डिफर्ड सम हॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस, म्हणजे काय, पृथ्वीचा आकार तर गोलाकार नाहीये, त्याच्यामुळे काय होतं की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या कुठल्याही पृष्ठभागावरती एखाद्या पॉइंट पासून ओके तिच्या सेंटर पर्यंत जे अंतर आहे ते जागोजागी किंवा जागेनुसार वेगवेगळं असणार आहे, डिफरंट असणार आहे, म्हणजे तिच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार, म्हणजे तो पॉइंट कुठं आहे, तुम्ही पृथ्वीच्या ध्रुवावरती आहात का विषुववृत्तावरती आहात, सो अकॉर्डिंग टू दॅट पॉइंट दिस डिस्टन्स ऑर द व्हॅल्यू ऑफ जी विल बी चेंज. मी पृथ्वी तुमची पृथ्वीवरती इथं जर तुम्ही नीट पाहिलं, सो हे काय तुमचं पोल आहे, पोल म्हणजे काय, ध्रुव, आणि हे तुमचं काय आहे, इक्वेटर आहे. मग तुम्ही नीट बघा की हा पृथ्वीचा असा आकार कशामुळे तयार झालेला आहे, म्हणजे पृथ्वीचं जे रोटेशन असतं, बरोबर की नाही, रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरते की नाही पृथ्वी, सो ड्यू टू द रोटेशन काय होतं, रोटेशनमुळं, ड्यू टू इट्स रोटेशन द
अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर. बल्जेस ऍट इक्वेटर म्हणजे हे बघा, हे तुमचं जे इक्वेटर आहे, इक्वेटर म्हणजे काय, विषुववृत्त आहे. ओके, म्हणजे विषुववृत्तावरती थोडीशी अशी बल्ज फुगीर झाल्यासारखी दिसते बघा तुम्हाला, बरं का. हा जो आकार आहे असाच फुगलेला आहे ना, हा जो आकार आहे की पृथ्वी इट रोटेट्स. ओके, सो ड्यू टू द रोटेशन अर्थ बल्जेस ऍट द इक्वेटर. इक्वेटरला ती बल्ज करते म्हणजे फुगीर आहे थोडीशी. आणि इज फ्लॅटर ऍट द पोल्स, म्हणजे पोल्सच्या ठिकाणी, हा जो पोल आहे म्हणजे ध्रुव आहे, ध्रुवाच्या ठिकाणी कशी दिसते तुम्हाला, थोडीशी चपटी दिसते की नाही वरच्या आणि खालच्या दिशेला, बरोबर की नाही. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि हे विषुववृत्त आहे. मग ध्रुवाच्या मध्याच्या ठिकाणी तुम्हाला चपटी दिसते आणि विषुववृत्ताच्या साईडने तुम्हाला अशी फुगीर दिसते, जस्ट बिकॉज ऑफ रोटेशन, ती स्वतःभोवती जी काही फिरते त्याच्यामुळे हे शक्य आहे. मग याचा अर्थ जीची व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट किंवा करायची असेल, सांगायची असेल, तर ती आपण कशी सांगू शकतो बरं, तिची व्हॅल्यू कुठे जास्त असेल आणि कुठे कमी असेल, तुम्हाला काय वाटतं. सो व्हॉट यू थिंक अबाउट वेदर इट इज द लार्जेस्ट ॲट द पोल अँड विल बी smallest at the equator, or maybe it is the largest at the equator and smallest at the pole. काय असतं बघूया आपण. सो इट्स रेडियस इज लार्जेस्ट ऍट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ऍट द पोल्स. पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती लार्जेस्ट आहे कुठे, जास्तीत जास्त कुठे आहे पृथ्वीची त्रिज्या, जास्त तुम्हाला कुठं दिसते, अँड स्मॉलेस्ट म्हणजे कमी कुठं दिसते. सो द रेडियस इज लार्जेस्ट ऍट द इक्वेटर. ओके, समजा हा तुमचा मिड पॉइंट आहे किंवा पृथ्वीचं सेंटर आहे. या सेंटर पासून मित्रांनो नीट बघा तुम्ही कोणतं डिस्टन्स जास्त दिसतं तुम्हाला. हा समजा सेंटर मी दिसतो, माझा पॉइंटर जिथं आहे तिथून सेंटर आहे. मग इथून इकडं इक्वेटर पर्यंत जर तुम्ही गेलात हे डिस्टन्स जास्त वाटतंय का, इथून तुमच्या पोल कडे गेलेलं हे डिस्टन्स जास्त वाटतंय. ओके, एखाद्या सर्कलचं जर आपण रेडियस बघितलं तर सगळ्या सर्कलचे किती रेडियस काढले तर ते इक्वलच असतात. ओके, सर्कल हॅव द सेम रेडियस, किती रेडियस काढले तर सेमच असतात. परंतु इथं मात्र पोल आपला चपटा आहे, पृथ्वी आपली थोडीशी चपटी आहे. इट इज अ फ्लॅट ऍट द पोल अँड बल्जेस ऍट द इक्वेटर. सो ड्यू टू दॅट द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड द सेंटर ऑफ द अर्थ इज क्वाईट स्मॉलेस्ट, म्हणजे रेडियस कमी आहे, त्रिज्या कमी झाली की नाही. अँड इकडे बघा बरं, इक्वेटर जी आहे ती रेडियस थोडीशी जास्त आहे. दॅट इज द रिझन वाय द रेडियस इज लार्जेस्ट ऍट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ऍट द पोल. आलंय का तुमच्या लक्षामध्ये. ओके, मग याचा अर्थ त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय बघायला लागेल बघा, की आता जीची व्हॅल्यू जी आहे ती मग कशी असणार आहे. ती तर रेडियसवरती डिपेंड आहे. ओके, जितकी रेडियस कमी तितकी जीची व्हॅल्यू जास्त. ओके, तो जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये इक्वेशन नंबर 5 पाहिलं होतं तिथं जो फॉर्म्युला होता, अकॉर्डिंग टू धिस फॉर्म्युला जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर असा होता फॉर्म्युला. त्याच्यानुसार इफ रेडियस इज स्मॉलेस्ट, म्हणजे रेडियस जर कमी असेल देन द व्हॅल्यू ऑफ जी विल बी इन्क्रीजेस. ओके, मग आता इथं बघा द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट. ओके, नीट बघा, द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट ऍट द पोल. मग किती आहे हायेस्ट म्हणजे नेमकं किती आहे, हायेस्ट म्हणजे नेमकी किती आहे. इट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो दिस इज द हायेस्ट व्हॅल्यू ऍट द पोल. कशामुळे आली, रेडियस कमी आहे, त्रिज्या कमी आहे, म्हणजे सेंटर पासून जितकं अंतर कमी असेल एखाद्या वस्तूचं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वस्तूचं. ओके, द ऑब्जेक्ट विच इज प्लेस्ड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ फ्रॉम दॅट पॉइंट लेस डिस्टन्स, म्हणजेच लेस रेडियस असेल तर मात्र जीची व्हॅल्यू या ठिकाणी हायेस्ट असणार आहे. आला लक्षामध्ये. सो व्हॉट अबाउट द इक्वेटर, इक्वेटरमध्ये काय असणार आहे. सो इट इज द लोएस्ट ऍट द इक्वेटर, इक्वेटरला ते लोएस्ट असणार आहे. दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द इक्वेटर. सो इट इज लोएस्ट 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट द इक्वेटर. विषुववृत्तावरती ती 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग एवढी ती कमी आहे. मग तुमच्या पुस्तकामध्ये ती वाक्य कुठेतरी लिहिलेली आहेत, त्याला खून करून घ्या, मार्क करा मित्रांनो. गाळेल जागाला विचारू शकतो, चुकी बरोबरला विचारू शकतो, मे बी आज फॉर द एक्झाम फॉर ट्रू आर फॉल्स ऑर मे बी द फिल इन द ब्लँक्स. ओके, आय होप की तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया आता. नाव नेक्स्ट व्हेरिएशन इज अकॉर्डिंग टू चेंज विथ हाईट. दॅट इज द सेकंड पॉइंट. हाईटनुसार जीच्या मूल्यामध्ये काय बदल होतो ते आपल्याला बघावायचं आहे. उंचीनुसार बदल काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो ॲज वी गो अबाउट द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन नंबर 5.
So do you know equation number 5? So this is the equation number 5. G is equal to gm upon r square. Okay. In this equation, r square is at the denominator. Okay. So what is it means? It is inversely proportional. Inversely proportional. The value of g is inversely proportional to the square of the radius of the earth. Okay. This capital M is the mass of the earth. Okay. Universal gravitational constant is the g. मग जर एखादं इन्व्हर्सली म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये जर एखादी संख्या बदलत असेल तर याचा अर्थ कसा घ्यायचा मित्रांनो? जर छेदस्थानी असणारा आर जर बदलला तर इकडे जो आहे हा तुमचा जी त्याची व्हॅल्यू काय होणार? समजा आर वाढला म्हणजे रेडियस किंवा त्रिज्या वाढली पृथ्वीची तर जीचं मूल्य कसं होणार आहे? कमी होणार आहे. ओके. समजा आर कमी झाला तर जी वाढणार आहे. ओके. सो ॲज वी गो अबाउ द अर्थ सर्फेस द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन 5 इन्क्रीजेस. मग जर आर वाढला ऑटोमॅटिकली काय होईल मित्रांनो? जी ची व्हॅल्यू कशी होईल? कमी होईल. म्हणजे अकॉर्डिंग टू द चेंज विथ हाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं जसं वर जाणार आहोत तस तसं पृथ्वीपासून त्या वस्तूची जी वस्तूचं जे अंतर आहे ते वाढणार आहे. ओके. अर्थातच आर वाढणार आहे, रेडियस वाढणार आहे. रेडियस वाढलं की जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे. हे अगदी सहज कळण्यासारखं आहे. आला का तुमच्या लक्षामध्ये? मग ही पृथ्वी जी आहे तुमच्या पृथ्वीच्या इथं बघा. समजा तुमचा पॉईंट कुठंतरी इथं आहे किंवा वस्तू इथे, याच्या थोडंसं आपण असं वर 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 जर जायला लागलो याचा अर्थ हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ अँड द ऑब्जेक्ट. ओके. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? आता आर म्हणणार आहोत. सो इफ इट इन्क्रीजेस सो द व्हॅल्यू ऑफ जी विल डिक्रीजेस. ओके. थोडक्यात काय? ऍज वी गो अबाउ द अर्थ सर्फेस द व्हॅल्यू ऑफ आर will be increases and the value of g decreases. जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर वर जाऊ तस तसं g ची किंमत जी आहे ती कमी कमी होणार आहे. ओके. अजून एक महत्वाचा पॉइंट म्हणजे नेमकं काय की समजा द डिक्रीज इज रादर स्मॉल फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कम्पॅरिझन टू द अर्थ रेडियस. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची जर उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत जर खूप कमी असेल तर त्यामुळे जी मध्ये होणारा जो बदल असतो तो अत्यल्प असतो. म्हणजे कसं की समजा एरोप्लेन आहे. ओके. एरोप्लेन आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून समजा 10 किलोमीटर अंतरावरती उडत आहे. ओके. इट इज फ्लाइंग अबाउ द अर्थ ऍट 10 किलोमीटर. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पृथ्वीची जी रेडियस आहे ती 6400 आहे. इट इज 6400 किलोमीटर अँड युअर एरोप्लेन इज फ्लाइंग ऍट अ हाईट ऑफ 10 किलोमीटर अबाउ द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजेच काय? इट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सर्फेस चेंजेस फ्रॉम 6400 किलोमीटर टू 6410. त्या विमानाचं जे अंतर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वाढून वाढून किती वाढलं? पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा फक्त 10 किलोमीटर जास्त वाढलं ना. इफ दिस इज सो, जर असं असेल तर द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट इज निग्लिजिबल. जर असं असेल तर जीच्या व्हॅल्यू मध्ये होणारा जो बदल आहे इट इज निग्लिजिबल. दॅट इज इट इज वी कॅनॉट टेक इट इन टू अकाउंट. म्हणजे तो विचारात न घेण्यात पद किंवा न मोजण्यात पद किंवा तो झालेला जो बदल आहे खूपच कमी असणार आहे. मग त्याला आपण विचारात नाही घेतलं तरी चालतं. म्हणूनच काय म्हटलं की डिक्रीज इज रादर स्मॉलर फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कम्पॅरिझन टू द अर्थ रेडियस. म्हणजे अर्थच्या रेडियस पेक्षा जर थोडस जर कमी असेल वस्तूची हाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर इट इज निग्लिजिबल. आलं तुमच्या लक्षामध्ये? परंतु जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात. ओके. वेन वी कन्सिडर अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ वी हॅव टू टेक इन टू अकाउंट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू द लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. जेव्हा आपण एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा जी मधील बदल जो आहे तो आपल्याला नक्कीच विचारात घ्यावा लागणार आहे. का? कारण 6400 जे आहे त्याच्यापेक्षा अगदी जास्त, कारण कृत्रिम उपग्रह जे असतात ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खूप दूरवर असतात. म्हणजे ते अंतर जे आहे ते विमान उडणे आणि सॅटेलाइट उडणे याच्यामध्ये फरक आहे ना. विमान जिथं उडतं ते आपल्याला इथून साधारणतः दिसतं तरी, पण सॅटेलाइट आपल्याला खूप उंचावर असल्यामुळं एकतर दिसत नाहीत आणि ते कुठं ऑर्बिट करतात तेही कळत नाही. ओके. मग पुस्तकामध्ये तुमच्या पान नंबर जे आहे ना, पान नंबर तुमच्या 9 वरती काही डिस्टन्स दिलेत आणि त्या डिस्टन्सच्या अकॉर्डिंग जे
व्हॅल्यू ऑफ जी आहे ती दिलेली आहे. ते थोडक्यात बघूया आपण. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ म्हणजे जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर आपण पाहिलं एखादी वस्तू जर असेल तर त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जीचं मूल्य काय असेल. सो इट विल बी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्ट वर जर आपली वस्तू असेल किंवा माउंट एव्हरेस्ट एवढी जर हाईट असेल म्हणजेच किती 8.8 किलोमीटर जर असेल तर मग तिथं जीचं मूल्य किती असेल 9.8. म्हणजे काय फारसा बदल झालेला दिसत नाही. बघा 8.8 किलोमीटर म्हणजे 10 किलोमीटरच्या वरपर्यंत आपण काय म्हटलं होतं की इट इज नॉट कन्सिडरेबल, विचारात घेणे इतपत नाहीये. मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅन मेड बलून म्हणजे तो जो बलून आहे ज्याच्यामध्ये बसून माणसं उडतात ना, बरोबर की नाही. तो पिक्चर नाही का धमाल, त्याच्यामध्ये ते बलून मध्ये बघा पैसे अडकलेले असतात पिशवी, ते वरती जाते. त्या बलून मध्ये जर बसून आपण वरती गेलो तर मॅक्झिमम हाईट किती असणार आहे, मॅक्झिमम 36.6 किलोमीटर. मग त्या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी वरती गेले, बरोबर की नाही, 10 किलोमीटरपेक्षा जास्त वरती गेलेलं आहे. सो ॲट दॅट टाइम ॲट धिस सिच्युएशन ॲट दॅट हाईट द व्हॅल्यू ऑफ जी विल बी 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे कमी झाली की नाही. सो ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ ॲटोमॅटिकली द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. सो हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट, हवामान शास्त्रज्ञाचं किंवा हवामान जे दर्शवणार ब्रॉडकास्ट करणार जे सॅटेलाइट आहे, उपग्रह जे आहे, ते साधारणतः 400 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच असतं. 400 किलोमीटर म्हणजे खूपच मोठा पल्ला झाला नाही का. सो इट इज रादर ग्रेटर दॅन 10 किलोमीटर. सो ऑबियसली द व्हॅल्यू विल बी डिक्रीजेस किंवा इट इज द स्मॉलेस्ट ॲट दॅट पॉइंट वेअर द वेदर सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. सो इट इज 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ना हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे बरोबर की नाही, मोबाईल टीव्ही यांच्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी जे काही आपल्याला सुविधा पुरवल्या जातात त्याच्यासाठी असणारा जो उपग्रह आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट, ते किती आहे बरं, 35,700 किलोमीटर. सो इट इज द मॅक्झिमम हाईट ऑर ग्रेटर हाईट. सो ॲट दॅट पॉइंट द व्हॅल्यू ऑफ जी will be 0.225 meter per second. Okay, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा वर जास्त इतक्या गेल्यानंतर, हाईटला गेल्यानंतर ग्रॅव्हिटी तिथं ऑलमोस्ट कमी आहे, खूप कमी ग्रॅव्हिटी आहे. ओके, त्याच्यामुळं ग्रॅव्हिटी कमी याचा अर्थ जीची व्हॅल्यू कमी आहे. आला लक्षामध्ये, म्हणजे ती जी अर्थ असते ती अर्थ त्या वस्तूवरती तेवढं बल प्रयुक्त करू शकत नाही कारण अंतर वाढलं. कळलं का, जितकं जास्त लांब जाणार तितकं तुमची ग्रॅव्हिटेशन कमी होत नाही. ग्रॅव्हिटेशन कमी म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे, सो दॅट विल डिक्रीजेस. अँड ॲट कम्युनिकेशन सॅटेलाइट पॉइंट इट इज 0.225. ऑल राईट, समजतंय तुम्हाला? ठीक आहे, आपण आता नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट इज अ चेंज विथ डेप्थ, म्हणजे खोलीनुसार बदल. मित्रांनो, खोलीनुसार बदल म्हणजे वी हॅव टू गो इन साइड द अर्थ नाव. आता आपल्याला पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये पोटामध्ये शिरायचं आहे. मग तुम्हाला काय वाटतं, जीचं व्हॅल्यू बदलणार आहे का? येस, ऑफकोर्स द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ यू गो इन साइड द अर्थ. परंतु नीट विचार करा की इफ यू गो इन साइड द अर्थ, इफ यू गो इन साइड द अर्थ, व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन नंबर 5 डिक्रीजेस. ओके, इक्वेशन नंबर 5 मध्ये असणारा जो आर आहे मीन्स रेडियस ऑफ द अर्थ डिक्रीज होणार ना. म्हणजे तुम्ही जसजसं पृथ्वीच्या अंतर्भागात जाणार, व्हॉट इट मीन्स, इफ यू गो इन साइड द अर्थ इट मीन्स दॅट वी आर अप्रोचिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, अँड वी आर अप्रोचिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ इट मीन्स दॅट रेडियस इज डिक्रीजिंग. अंतर कमी होणार आहे, त्रिज्या कमी होणार आहे, बरोबर की नाही. ती वस्तू आणि पृथ्वीचं सेंटर याच्यातलं अंतर कमी होणार आहे, याचा अर्थ आर कमी होणार आहे, त्रिज्या कमी होणार आहे. आणि जर त्रिज्या कमी झाली तर कोणीही असाच विचार करेल की द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीजेस ऍज पर द फॉर्म्युला, की जीचं मूल्य हे वाढायला पाहिजे कारण आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द जी. असं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जर आर वाढला तर जी कमी होणार आहे. ओके, जर आर कमी झाला तर जी वाढणार आहे. मग इथं जी वाढायला पाहिजे असंच आपल्याला वाटत आहे. परंतु मित्रांनो, नीट लक्ष द्या की जसं आपण आतमध्ये जाणार आहोत तसं काय होतं ते नीट बघा. ऍज वी गो इन साइड द अर्थ, द पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. ओके, सो फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यामध्ये
हीही गोष्ट लक्षात घ्या की एम सुद्धा आहे. सो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑर द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिपेंड्स अपॉन मास. मासवर सुद्धा डिपेंड आहे ना. पृथ्वीचं जितकं मास जास्त असेल तितकं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा जास्त असेल. आला का लक्षामध्ये? म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटच्या त्या सिद्धांतानुसार पृथ्वीवरच्या कुठल्याही दोन वस्तूंमध्ये अट्रॅक्शन असतं किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, बरोबर की नाही? परंतु आपल्याला ते दिसत नाही. सफरचंद हे पृथ्वीकडेच खेचलं जातं, सफरचंदाकडे पृथ्वी जात नाही, कारण पृथ्वीचं मास जास्त आहे आणि सफरचंदाचं मास कमी आहे. आता तुम्ही विचार करा की जसजसं आपण पृथ्वीच्या आतमध्ये जाऊ, एज वी गो इन साईड द अर्थ, इट मीन्स दॅट द मास, ओके, मास काय होणार आहे? कमी कमी होणार आहे. म्हणजे ज्या मासच्या अवतीभोवती आपण तिथं असणार आहोत ते मास तेवढं सफिशियंट नसणार आहे. कशासाठी? टू इम्पार्ट, ओके, टू इम्पार्ट ऑन द व्हॅल्यू ऑफ जी. सो द पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्या मासमुळे पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, है ना, ते त्या ठिकाणी कमी असणार आहे. ओके, विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज इन द इक्वेशन ऑल्सो डिक्रीजेस. ओके, फक्त आरच डिक्रीज होत नाही तर मास म्हणजे एम सुद्धा डिक्रीज होते. आणि जर एम डिक्रीज होत असेल मास, तर मग जी ची व्हॅल्यू कमी होईल का जास्त होईल? मित्रांनो, तर या ठिकाणी जीचं मूल्य जे आहे ते कमी होते. सो ऍज अ कंबाइंड रिझल्ट ऑफ चेंज इन आर अँड एम, म्हणजे आर ही बदलला आणि मास पण बदललं, द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस. ओके, सो ऍज वी गो डीप इन साईड द अर्थ, जसं पृथ्वीच्या आतमध्ये आपण खोल शिरणार आहोत, तिथं जीचं मूल्य वाढायच्या ऐवजी कमी होणार आहे. आलाय का लक्षामध्ये? हा फंडा त्याच्यामध्ये आहे. आलाय का तुमच्या लक्षामध्ये? आय होप की तुम्हाला जीच्या मूल्यामध्ये होणारे बदल, म्हणजेच व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे समजलेलं असावं. आलं का लक्षामध्ये? ते पुन्हा नीट व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू टॉक अबाउट मास अँड वेट. टिल देन, जय हिंद, जय महाराष्ट्र.